नमस्कार मंडळी. वेगवेगळ्या टेन्शननं आयुष्यात रचलेली लगोरी विनोद आणि पंचेशच्या चेंडूनं उडवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आजच्या आणि उद्याच्या भागातून निवडले जाणार आहेत पुना गाडगिळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे दोन मानकरी. चला तर मग सुरू करूया निखळ हास्याचा हा धमाल सामना. आपण खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय असल्याचं दिमाग घेऊन हॉटेलात गेलेल्या एका सेलिब्रिटीची गंमत तुम्हाला दाखवतायत. विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. मुंबई पुणे प्रवास करताना हायवेवरची मिसळ खाली ना तर काय मजाच नाही आयुष्यात. तुम्हाला सांग ते शूटिंगवरचं सगळं डाएट आणि हायजीनचे चोचले ना, या मिसळी पुढे सगळे एकदम मजा येते. एकदम मिसळ तुम्हाला सांगतो हवा. सेलिब्रिटीचं कसं आहे ना, हॉटेलमध्ये येऊन जेवायचं म्हटल्यावर टेन्शन येतं. आजूबाजूचे लोक येतात, सर एक फोटो काढा ना, सर एक सेल्फी काढा ना, सर सही द्या ना, म्हणजे असं असं लपून बसावं लागतं. बाकी काय नाही. हा चला बिल देऊया. तस आपल्याकडून बिल कोणी घेत नाही म्हणा आपला चेहरा पाहिल्यावर. अरे प्रसाद कडे कसं नमस्कार, राहू राहू द्या, बिल कशाला आपलं असं असतं. इथे पण बघूया मॅडम, ओळखतील बघूया. ताई मिसळ झकास होती. हा झकासच असते आमची मिसळ. मला पण आवडली. आवडायलाच पाय आहो, तेवढी टेस्टी बनवतो आम्ही. हा नाही म्हणजे येईन मी पुन्हा. या या या, परत या परत या. लोकांना एवढी आवडती ना आमच्या हातची मिसळ का, लोक फार पुढे जाऊन परत युटर्न मारून येतात. एवढी आवडती लोकांना, काय नाही. येऊ का मग? हा चला हे एवढे घ्या. हे फक्त काय एवढं फक्त मशीन नाही बरं का आमच्याकडं, तेवढी सोय नाही. तुम्ही फक्त ते सुट्टे पैसे द्या. म्हणजे द्यायचेच आहेत का? म्हणजे 150 रुपये? दोन मिसळचे 150 रुपये खूप झाले हो. आणि मग 10 एक्स्ट्रा पाव कोणी खाल्ले? 10 एक्स्ट्रा पाव कोणी खाल्ले? मी खाल्ले का? कोणी खाल्ले? अहो साहेब तुम्ही खाल्ले. तुम्ही खाताना तुमचं तोंड खाली चालत होतं नाही तर वर बोट चालत होती, 2, 3, 4, 5 मग असं. नाही नाही ठीक आहे, पण हे 150 रुपये म्हणजे खूपच झाले हो. 150 पण तशी आहे आमची दादा. ठीक आहे जणजणीत बनवते मी. मग उगाच नाही तेवढे पैसे घे. हा हसत त्रेवलेंना ना वांदे करून ठेवलेत, कधी पॅच लाव कधी पॅच काढ. आयडेंटिटीच तयार झाली नाही अजून. ताई हा बोला ना दादा. सुट्टे नाहीत का तुमच्याकडे? नाही म्हणजे तुम्ही मला नीट पाहिलं नाहीये. ओळखलं का मला? ओ काय तुम्ही धायगुडे मामा. धायगुडे मामा नाही. नाही काय? तुम्ही हे बघता का काय महाराष्ट्राची हास्य जत्रा, मी त्यात ऍक्टिंग करतो. अयो तुम्ही आहे का ते? आहे का? ओ बया बया बया, माझ्या हॉटेलला तुमचे पाय लागले साक्षात. तुम्ही आले काय भारी काम करीता हो. बया वा वा, विनोदाचा डबल डेकर साहेब. नाही ते माझं नाव नाहीये, ते मला त्यांनी दिलेलं विशेषण आहे ते. मला सांगा, मला सांगा हे सगळं विशेषण तुमची. तो बच्चन माहितीये, ती रेखा माहितीये, मला तो पारस बनून ते सगळे माहितीये. तो सगळं माहितीये मला साहेब. पण काय काम करीत आहो तुम्ही यार, असं पसा देखाल म्हणणार डेकर. एवढा फंबल प्रसादच रवांडेकर आहे.
एवढं नाही सोपं आहे. प्रसाद खांड जाऊ दे ना, एक काम करा, किती आले पैसे? 300 रुपये घ्या. खूपच अपमान. नाही 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 नाही, अहो तुमच्याकडनं काय आलं पैसे घ्यायचे? संदीप ठेवीन का मला? हा संदीप. कोण संदीप? कोण? भाऊ आहे माझा. अच्छा. हा भाऊ आहे, लय मोठा फॅन आहे तुमचा. त्याला जो कळलं हा फरक डोक्यावर घेईल, फरक उड्या मारीत मारीत येईल इकडं. एवढा फॅन आहे तुमचा का डब्याला जाताना पण तुमची स्किट बघितो. म्हणजे एका हातात टमरेला असत आणि दुसऱ्या हातात तुम्ही. पोटात खळखळाट, गडगडाटांवरून हास्याचा कडकडाट. ठीक ठीक आहे, एवढं नका सांगू. लय मोठे फॅन आहे तुम्हाला, एवढे मोठे फॅन आहे तुम्ही आमचे. तुम्ही बोलताय म्हणून मी आता बिल देत देऊ शकतो? नाही नाही, हे परत पापड टाक. मी देतो म्हणजे बिल. असं काय? संदीप मला ठेव ना, एक मिनिट मी संदीपला सांगते. पण पुढच्या टायमाला नक्की या. पुढच्या टायमाला नक्की पुढचं पुढं बघू. चला येतो मी. पुढचं कोणी सांग? नाही नाही, पुढे चालले येतो ना. नाही नाही थांबा, संदीपला सांगते. अहो पार ठेवायचं नाही मला, पार घर डोक्यावर घेईल. ऐका ना, मला आता उशीर होईल. इथंच आहे, इथं 5 मिनिटावरच आहे, लांब नाही. थांबा ना दादा, 5 मिनिट मला उशीर. थांबा ना एक मिनिट. ए संदीप, ए अरे लेका कुठे आहेस तू? तुला माहितीये का आपल्या हॉटेलवर कोण आणले? अरे ते हास्य जत्रातले नाही का, ते वांडेकर. वांडेकर आता तुझा पाट असतंय बाबा, ते पण ते सांगेल. तुझं पाट आहे माकडं पाट राहते का इथं मला परत काम असेल? ऐक ना, ते मारू दे, तू गप्प नको मारीत बसू, त्यांना येळ नाही. ते जातात निघतात, ये लवकर ये. काय 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 झालंय? काय डबा लागलाय त्याला ते येईपर्यंत मी कसं थांबणार? मला उशीर निघतो. बघ संदीप, ते चालले, तू एक काम करते, हात बीत, ते नको धूत बसू, हात बीत. परत भेटायचं नाही हॉटेल आले, परत सांगता येतं काय? सोन्याचा दिवस हात धुवायला सांगत आला म्हणजे. लागू दे वेळ, इथे मी थांबतो. थांबताय ना तो येणार आल्याला? हा हाय असं करणार नको होते. थांबतो इथे, ये लवकर. हा चल तुम्ही खाल्ली मिसळ? खाल्ली ना तुम्ही? आवडली ना तुम्हाला मिसळ? तुम्हाला अजून काय खायचंय? काय माझं पोट भरलंय आता. कचोरी खाणार का तुम्ही? बने ए कचोरी घेऊन ये बाबा, एक प्लेट. ताई ऐक ना, खाऊन जावले भारी कचोरी मिळते. खरंच भरले माझं? खरं नाही दादा, माझ्यासाठी. बरं ऐका ना, ती कचोरी येते संदीप आपण येतोय माझ्या बरोबर, फोटो काढता का? इथं बरं ना, इथं बरं ना, इथे इथे या ना काउंटरला. मला फोटो लायला बरं पडलं आमच्या हॉटेलमध्ये. हा चल, इथं उभी राहते बरं का तुमच्या बाजूला. घ्या, मी आला. ये इथं ठेव, ये बने बने, ती प्लेट घेऊन जा, ही प्लेट घेऊन जा मिसळची. हा बसा ना भाऊ. हा ठीक, म्हणजे तुम्ही बोलताय म्हणून ना, बाकी काय असं हे नाही. ऍक्च्युली पोट भरलंय माझं. नाही नाही घ्या. कशी चळ? चांगली आहे ना. ऐका ना संदीप येतोय तोपर्यंत, मला 2 मिनिटाचा व्हिडिओ देता का? नाही बोलत, दोन मिनिटात. नाही खरंच वेळ नाही, दोन लाईन बोलायच्या फक्त. दादा आमच्या फॅन आहे ना तुमचे. बोला, काय बोलायचं ते सांगतो. आता ते बी मी सांगायचं काय बोलायचं ते? पडले तुम्ही लेखक, मी कोण? मी आपली साधी सुधी बाई, मी काय सांगणार तुम्हाला? लेखक म्हणजे ते असं सोपं नसतं. आम्ही 2-2 दिवस मीटिंग, जाऊ दे ना तुम्ही. ऐका ना, मला सांगा काय बोलायचं तर मी बोलतो. बोला ना, म्हणजे काहीतरी बोला का बा, नाही का समीरावांची कचोरी काहीतरी बोला ना. ऐका ना, मला नाही जमत ते तुमच्यासारखा. बोला हा, मी मी तुम्ही ते घ्या. हा कचोरी. हा ठीक आहे, ओके. मी व्हिडिओ चालू करते बरं का. संभेरावांची कचोरी एक नंबरी. नाही 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 नाही, लय सामान्य झालं पार, लय सामान्य, लय सामान्य पार. म्हणजे त्याला स्पेशल करा ना आमच्या मिसळी सारखं स्पेशल. आणि तुम्ही तुमच्याकडनंच अपेक्षा ठेवणार ना आम्ही? काहीतरी चांगलं बोला. एवढं नाव होतं 150 रुपये. नंबरी. हा संभेरावांची कचोरी खाऊन बक्की पोरी. पोऱ्यांनीच खायची का? बाप्या माणसाने खायचीच नाही का कचोरी? अहो काय मग आमचा धंदा बुडल ना. अहो खांडेकर, मी सांगते तुम्हाला, असं बोला, संभेरावांची कचोरी खायला एकदम कुरकुरी. तो असा वेगळं का काढला? ते मी टर्ममध्ये बसत नव्हतो ना, त्याच्यामुळे वेगळं काढलं. हे चांगलं होतं म्हणजे तुमचं? नाही असं नाही होतो. ऐका माझं. काय भाऊ, नाही नाही नुसतं बोली त्यात बरं का. तुमच्या नावात टॅलेंट आहे, नावात टॅलेंट आहे, काय नाही तसलं. हा नुसतं म्हणे त्यात का, तू समोरच्या माणसाला खेळायला देतो पण तुलाच खेळायला जमत नाही. अरे हे खूप बोलतात, हे अति होत, हे डायरेक्ट आहे.
बोला ना साहेब, बोला ना भाऊ, लागलं का नाही मनाला, मग बोला ना काहीतरी, बोला असं बोला, थांबा मी सांगते, समीरा समीरा हा हा समीरांच्या हॉटेलवर आलोय मी खांडेकर, खाऊन द्या हो तुम्ही ढेकर. बस झालं, खूप झाली फालतू गिरी, हे असं नाही बोलत, असे फुकटचे ऍड नाही करत आम्ही, असे फुकटचे व्हिडिओ नाही बनवून देत. 50,000 रुपये द्या, हे सगळं बोलतो. तुम्ही बोलता ना मी आलो खांडेकर, खाऊन द्या डेकर, 50,000 रुपये टाका, मी आत्ता बोलतो. खूप झालं, तुमचा आधीचा व्हिडिओ पण डिलीट करा, आत्ताच्या आता डिलीट करा. एक मिनिट खांडेकर, आता मला बोलू द्या. नाही नाही ठीक आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे, तुम्ही सेलिब्रिटी आहे, सगळं मान्य आहे. जेव्हा तुम्ही मी जेव्हा 150 रुपयाचं बिल तुम्हाला दिलं आणि तुमचा जो काही प्रयत्न होता की मी सेलिब्रिटी आहे सांगण्याचा, तेव्हाच मी ओळखलं होतं का तुम्ही बुवा त्या हास्य जत्रेतले प्रसाद खांडेकर आहे, तेव्हाच ओळखलं होतं. साहेब आता मला तुम्ही सांगा, हे ना सेलिब्रिटी लोक आमच्या एक्सप्रेस हायवेवर इथं मिसळ पाव वगैरे काय काय खायला येतात, मस्तपैकी खातात पितात, आणि जेव्हा पैसे द्यायची येळ येते तेव्हा हे ओळखी सांगितल्यात. अहो आमचं आहे ना सेलिब्रिटी लोकांवर प्रेम आहे, पण या धंद्यावर आमचं पोट आहे. ओ आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा भाऊ, म्हणजे जो लाखोनी कमवतो त्याला आम्ही फुकट खायला द्यायचं का, ज्याच्या खिशात 2 रुपयाची कवडी नाही त्या अशा एखाद्याला? ताई कुठे कुठे खांडेकर सर? हे बाई इथे आहेत, मग आदर ना तुम्ही वाट बघित. अरे मरतो काय मी, म्हणलं ना डबल टाकायला जातो तुमचा व्हिडिओ. खांडेकर साहेब सर, मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. हात हातला हात हात म्हणले ते फोटो काढायचं ना तुला, सेल्फी काढायचं सर, सेल्फी काढू का? तुला थँक्यू ताई. सर मी लय मोठा फॅन आहे सर तुमचा, एवढं लांबून धावत धावत आलो सर. आयो काय आलं, ही मेमरी फुल झाली आता. जाऊ द्या, नेक्स्ट टाइम करतो सर. एखादं डिलीट कर ना. नको ताई, येतो मी. जाऊ द्या, एवढा थांबलोय ना मी, एवढा एवढा डिलीट ऐका ना. नाही नाही धमाकेदार परफॉर्मन्स, झकास. बघूया हा सरसी काय म्हणतायत. सई धुआदार स्किट होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण नवा तुझ्या ऑब्झर्वेशन पॉवरची मी दाद देते. खरोखर तू ढाब्यावरती ज्या बायका असतात तशी सेम वाटत होतीस. जेव्हा जेव्हा तू स्टेजवर येतेस तेव्हा तू नम्रता नसतेस, ते कॅरेक्टर असतेस. त्याबद्दल मला तुझं पुनःशः आणि सतत अभिनंदन करावं असं वाटतं. प्रसाद दा अमेझिंग. आणि गौर्या काय नेहमीसारखा येऊन 2 सेकंद येऊन भाव मारून जातो, त्याचं काम त्यांनी केलेलंच आहे. मस्त मजा आली, खूप छान परफॉर्मन्स, आणि असे नवीन नवीन विषय बघायला खूप मजा येईल. थँक्यू. थँक्यू. मंडळी, घरातल्या सामानाची बांधाबांध करता करता विनोदाची सुबक बांधणी करायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे हास्य महारथी विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले. काही टेन्शन नाही आहे. हा ये जा तिकडे. घर खाली करायचंय, अख्खं घर नाही खाली करायचंय, सामान खाली करायचंय. चौगुले काय करता हो तुम्ही? उद्या दाराची फ्रेम उचलल्यावर येणारा माणूस कुलूप काय हवेत लावणार आहे? डोकं चालवा ना, हसू नका ना. सकाळी 7 वाजता आलायत, 9 वाजले, काहीही काम केले नाही. जेमतेम एक बॉक्स आणि हा अर्धा बॉक्स भरलाय तुम्ही, काहीही काम केले नाही. किती स्लो काम करता हो तुम्ही, त्याच्याकडे बघू नका. तुम्ही मालक आहात ना, किती स्लो काम. एवढा वेळ तर प्राजक्ता माई सुद्धा घेत नाही तयार व्हायला. काय चाललंय तुमचं? आणि काय चाललं नाव आहे तर झटपट पॅकेजिंग सर्व्हिस. कुठे झटपट असं नाव ठेवतो कोणी? झटपट नाही, त्याचा जरा गोंधळ झाला. काय झालं, राशीवरून झ हे नाव आलं होतं. झ म्हटलं की मराठीत अनेक शब्द येतात. मग प्रॉब्लेम झाला ना, एवढे शब्द होते आणि सगळे असे चांगले चांगले होते, हे निवडून म्हणून मग मी झटपट हे निवडलं. आहे की नाही रे? वागा ना, वागा ना, तसे वागा ना, काम करा ना पटापटा. किती वेळ अजून तुमचं तेच चाललंय, आठवा पटापटा. नाही आठवतो, आठवतो. मला ना हे बघा, लवकरात लवकर घर खाली करायचंय सर. असं करू शकतो काय? म्हणजे 8व्या मजल्यावरचं घर खाली करू शकतो? काय
घराचं घर खाली करायचं हा तुझा जोक आहे? ती कचरा नेणारी घंटा गाडी आहे ना, ती सुद्धा हा जोक घेणार नाही रे. तुकेल तुझ्या तोंडावर. दळवत्री विनोद करतात. कळली लायकी कळली. तुम्ही का हसला तेवढे? मग मरस्तोवर बरोबर विनाकारण चाललाय. चला ना आटपा ना, काम करा ना पटापट. हात चालव, हात चालव बाबा, लवकर हात चालव. मी तुमच्या छातडावर बसेर असे दळबद्री विनोद केले तर, आणि मी एकटी कमी पडली ना तर वरीदा घरातला इथे ठेवे आणि सुनेहा ठाकूरला इथे घे. सॉरी अरे भाऊ, वाट लागेल रे आपली झटपट पॅकेजिंग. पॅकेजिंग होईल पटापटा. केव्हापासून चालूच आहे नुसतं. हॅलो, ठेवू ना तिकडे. कुठे आहात तुम्ही? अहो कुठे आहात? खाली काय करताय? त्या टेम्पो जवळ. तो टेम्पो वाला काय जाणार आहे का निघून? त्याचा टेम्पो घेऊन या ना इकडे वर या. काम खूप पडली आहेत अहो. आणि अण्णा कुठे आहेत? अण्णा कुठे आहेत? अण्णा कुठे आहेत? अण्णा अहो काय कमाले बाबा हा माणूस. त्यांना सांगितलं होतं अण्णांना की वॉकला जाऊ नका, तरी ते वॉकला का गेले मला कळत नाही बाबा. जा तुम्ही बघा तर शोधा पटकन. हा आणि लवकर या दोघं मिळून. खूप कामं पडले तो अख्खा बेडरूम अजून व्हायचंय, किचन व्हायचंय अजून. हा लवकर या. आणि ऐका येताना खाली ना खालच्या मजल्यावरती हे एक नवरे कधी ऐकत नाही बाबा. लगेच फोन ठेवून दिला. काय तुम्ही फोन कट कसले ऐकताय? काम कर ना पटापटा. काम करणारच आहे. मला सांग ह्या फ्लॉवर पॉटला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. हे कचऱ्यात टाक जरा. नाही माझी आठवण आहे ती. अजिबात टाकायचं बिकायचं नाही आणि कुठली वस्तू टाकायची नाही. आमचं पहिलं भांडण झालं होतं ना तेव्हा हा फ्लॉवर पॉट मी त्याला फेकून मारला होता. नका अडकू या इमोशनल गोष्टींमध्ये. सामान केवढं होईल घरात मग मला सांगा तुम्ही. आपण ठरवायचं आयुष्यात कशाला महत्व द्यायचं ते. दोन स्किट मध्ये सिद्धा जादव गायल्यावर आपण काय करतो ते करा. आपण काय करतो? दुर्लक्ष करा. आटपा ना पटापटा. ए बाबांनो केव्हाचे तुम्ही, काहीच काम करत नाहीत. मी करू का तुम्हाला काही मदत? नाही 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 जानू, ऐसा नाही. जानू काय जानू नवरात माझा. नाही मी आपलंस करतो लोकांना म्हणून मी मुद्दा म्हणून म्हणत होतो. करा काम करा पटापटा, काम करा प्लीज. बर बर प्लीज. ठीक आहे ठीक आहे. हा हे बर. नुसतं उंदरासारखं वळवळ वळवळ चालले इकडून तिकडे. कशाचे काही काम नाही काही नाही. आणि म्हणे काय मी चित्त्यासारखं काम करतो. कुठला चित्ता? नाही आता बघा तू. हा कुठे चित्ता अंगातला? आहे चित्ता आहे. नुसतं झालं एका जागी वळवळ वळवळ असं वाटतं मीठ टाकावं मारून टाकावं जाऊन. नाही धड काम करत नाहीये मंद. कुठे गेले? चिकटपट्टी कुठे? चिकटपट्टी काढ. हे भरायचं आता. चिकटपट्टी काढ. एक एक हे घे. सामान तर भरा आधी. नाही नाही तुम्ही लावताय. माणूस स्मार्ट आहे बाबा. काय करू मी? हे राहू द्या असं. मी नंतर करायचं. हा आता जरा थकवा आला नाही? वाघासारखं काम केलं. पेंडा भरलेला वाघ पण खूप काम करतो तुमच्यापेक्षा. काहीही काम नाही करत. काही नाही चाललंय वाघ. आठपा ना पटापटा. मॅडम मी मेरा टेम्पो लेके कब से नीचे खड़ा है. अरे देवा कितना टाइम लगेगा तुम लोग को? अरे काय टाइम लगेगा? इधर आदमी मर मर कष्ट कर रहे हैं, उसका कुछ नहीं है तुमको? कुठला मरणाचं काम केले? गप्पा बसा जरा, गप्पा बसा तुम्ही. ए देखो मैडम मैं बहुत देर टेम्पो में बैठा और मेरे को बैठ बैठ के ना अभी बहुत कंटाला आ गया. अरे तो टेम्पो है ना, आगे पीछे करते रहने का. उसमें क्या टाइम करने का? आगे पीछे काय तो करणे का? त्याचं बिचारचं डिझेल पेट्रोल वायला जाणार. हा पॉइंट मिस झाला आपल्याकडून. यस डिझेल वाय. एक काम करो तुम, स्लोप पे जाओ, गाडी बंद करो, छोड दो जिधर जाने का. वापिस आओ डिझेल से. एक एक टाइम का डिझेल बचेगा ना. माणसा कशाला कशाला नसत्या कल्पना काढतोय हा सुपीक डोक्यातून? कशाला त्याला कामाला होतो? त्यापेक्षा तुम्ही काम करा ना, जरा काम करा. भैया तुम जाओ नीचे, मेरे हस्बंड है ना उधर. तुम्हारे हस्बंड थे वो तुम्हारे कोण आणणार ना, उनको ढूंढने चले गए. अरे देवा हे अण्णा कुठे गेलेत ना? सकाळपासून मी त्याला फोन लावते, कुठे गेले ते कळत नाही मला. तुम जाओ ना, तुम जाओ खडे राहू. उधर वाहेंगे फिर हम निकलेंगे. जाता जाता आधा घंटा अर्धा तासात होईल ना आपलं काम. हा 2 मिनिट रुकताय तो करता 2 मिनिट. मग एवढ्या 2 मिनिटात होतं 2 तास घेतला वाया घालवली. 2 मिनिटात होणार होतं 2 तास वाया घालवले. 2 दिन के बाद आओ तुम. दो दिन एक एक घंटे के बाद आओ तुम. एक घंटे के बाद आधे आधे घंटे में हम लोग आते हैं नीचे. आप रुको बाबा. आधा घंटा? हाँ आधा घंटा बाबा. जाओ जाओ जाओ. वही नहीं चिल यार उसमें मारे ना आधा चट्टा चट्टा काम करा. ए बाबा एकाच बॉक्सी ना तुरु तुरु धावताय तुम्ही, काही करत नाही यार. तो हे चादर घे, चादर घे. हाँ ते वचा. आता बघा कशी ठेवली. हे बघा 22 दिवसांनी कशी ही पद्धत आहे चादर ठेवायची.
ही चादर अजून अशी छोटी घडी करायची आणि इथे कोपऱ्यात ठेवायची है ना, आपण अशी ठेवली तर चालते ना, एवढं काय जात। तुझं ट्रेनिंग कोणी घेतला? मी घेतला ना, तुम्हाला काय शिकवलं? काय एक्सपीरियंस आहे तुला? हो माझा पण अनुभव आहे, 3 महिने पॅकेजिंग कंपनीत काम केलंय मी। मालक या कंपनीचा मी मालक, तुम्हाला नको शिकवू। हो राहिलेले 3 महिन्याचा पगार द्या मग। दिलाय पगार? कळला, एकही पगार माझ्याकडे पेंडिंग नाहीये तुझा। हो काय, आता पगार दिल्याशिवाय कामाला हातच नाही लावणार, बघते मी पण। अच्छा अच्छा अरे शाने टोप्या, एकटं काम करे ना मी, 1.5 आठवडा लागला तरी चालेल शिफ्टिंग ला। विसरून जा हा, शाळे मुलासारखं वाग हा, सोड दे बरं हट्ट, मोठे दे ते तुझ्यापेक्षा, झालं गेलं तर विसरून जा हा, ये कामाला। हा ठीक आहे, विसरून जातो, मग तुम्ही देणार आहे माझा पगार? काय माणूस आहे, काय उद्धट आहे माणूस, याचा पगार मी कसं देणार? हो ऐका ना, हा का असं बोलतो, याचा पगार मी कसं? हा काय उद्धट माणूस आहे बघा, हा कसं बोलतो? बघा आहे ना, उद्धट आहे ना माणूस, माझं तेच म्हणणं आहे। मलाच काय सांगता, तुमचा माणूस आहे ना तो। ऐका माझं दादा, ऐका हे बघ, त्याचा ना पगार देऊन टाका हे बघा। ओ तुम्ही नका असा, हे बघा 3-3 महिने बिचाऱ्याचं काम कोणी थांबवतं का, पगार कोणी थांबवतं का? नाही ना, 2 महिन्यापूर्वी त्याच्या बहिणीचं लग्न होतं, त्यांनी उचल घेतली होती, पगार ऍडजस्ट झालाय, त्याला सांगा। नाही नाही, हे बरोबर आहे राजा, ए बाळा, ए 25,000 त्यांनी उचल दिली होती की नाही? हा हा दिली होती की नाही? तुझ्या वेळेला ते हजर राहिले की नाही? राहिले की नाही? हो राहिले। मग असं आडमुठेपणा नाही करायचं। हा मी बी सम, अरे यार ते बाहेर जाऊन बसते। ओ अरे मॅडम नका ना तमाशा करू, आत या प्लीज, या या आत, या या इथे बस, इथे बस। ए हे बाबा असं नाही करायचं दादा। ठीक आहे ठीक आहे, मी देतो, पण त्याला आधी सॉरी म्हणायला सांगा। त्यांना सांगा सॉरी म्हणायला। सॉरी म्हणे तू, की मी कशाला म्हणू सॉरी? तुम्ही म्हणायचं सॉरी, सॉरी आधी तुम्ही म्हणायची सॉरी। तू म्हण सॉरी। मी का म्हणायचं? अरे तू म्हण सॉरी, मी म्हणतो सॉरी, तुम्ही म्हण सॉरी। ए मी म्हणते त्याच्यावरती सॉरी, बस मी म्हणते। चला ना आठ पण, आता काय पाया पडू का मी तुमच्या? हा चट्टा चट्टा काम करा, हे जरा हे भरा तुम्ही, चला हे घ्या, हे माझ्या नाटकाची ट्रॉफी होती, भरली व्यवस्थित लावली। एक मिनिट, एक मिनिट, नाटकाचं नाव भग्न मन माझे असं होतो, त्या भचा वरचा गोळा गेले, लग्न मन माझे झाले, माझी नाटकाची ट्रॉफी होती, मग बक्षीस। पर भराकट नाही, टेन्शन नका घेऊ, आपण काम करूया। आता असं लावू का मी हे बक्षीस माझ्या घरी? तर हे नग्न मन माझं आहे, बरोबर आहे, नग्नातलं न जर काढून टाकलं तर? नग्न मन माझे असं नाटकाचं नाव असतं कधी? नाही, मग नग्न मन माझे, मन काढून टाकलं तर नग्न माझे हे नाही। अरे बापरे, ठिकाणावर आहे नग्न मध्ये प्रॉब्लेम आहे ना, भगन आणि नग्न मनाचा काय संबंध आहे, ते कशाला काढून टाकायचं? अनटायटल्ड असं नाटकाचं नाव नका, तुम्ही तुमचं डोकं चालू ठेवा, ते दुसरं काही, ते आठपाचाला त्या काचेच्या वस्तू नीट ठेवा। आता थांब, काचेच्या वस्तू नीट ठेवा। काचेच्या वस्तू कुठे ठेवल्या? काचेच्या वस्तू पॅक केल्या? ठेवल्या ठेवल्या। कुठे? कागदात पॅक केले। आता हे बघ, कागदात पॅक केले, बरोबर आहे ना? नाही बरोबर आहे, त्याचं हे कागदात पॅक केलंय, मग हे बबल पॅकिंग केलंय, त्याची काय चड्डी शिवू तुला? त्याच काय करू? आणलं होतं ना मी हे सगळं, आणलेलं आहे हे, आणलं होतं ना रे, काचेच्या वस्तूंसाठी आणलं। आता बघा हे बघा, वापरायचं आता, ही काचेची वस्तू आहे, ही मी अशी गुंडाळी, नाही नाही ही बघा, ही अशी गुंडाळी, व्यवस्थित गुंडाळी, हा गुंडाळी, हा आता ही याची, ही जी आहे ही अशी व्यवस्थित, हे उघड हे उघड, हा ही अशी याच्यात ठेवता येते, ही जर सोडली ना तर अशी हे तुम्ही फ्लॉवर पॉट माझा फोडला ना, फ्लॉवर पॉट माझा, आता कोण भरून देणार आहे? ए झाडू घेऊन हा भरून देईल ना सगळं, काय माणसात रे मंदात, कुठे माझा नवरा अडकलाय केव्हाचा, इथे चावेलचा जुडगा कुठे इथे होता तो? चावेलचा जुडगा कुठे? चावेलचा जुडगा कुठे? चावेलचा जुडगा कुठे? अरे यार नाही नाही कुठे चावेलचा जुडगा? कुठे जुडगा? इथे ठेवला होता सोफ्यावर, तो बहुतेक त्याच्यात बाईकची किल्ली होती, तो मी पॅकिंग करून ह्या बॉक्स मध्ये ठेवला होता। मंद यार हा माणूस, कोण आहे हा तुमचा माणूस? हा जुडगा कसा पॅक करता? आता तो अख्खा बॉक्स एकमेव पॅक केलेला उपसावा लागणार आहे, उपसा तो होता
ही अक्कल तुझे तुझ्या मुळे आज ऐकायला लागते उघडते जाऊ दे मला खाली नवऱ्याला शोधते माझ्या टेंशन घेऊ नका तुम्ही अडा हे बघ कसं ठेवलंय सगळं थांबा थांबा हां शोध आता आत आहे का एकदम खाली आत मध्ये काढा लवकर ऐका बघ आता हां उपासाचं सगळं सामान उपचार बेडरूम मधल्या जुन्या वस्तू सगळ्या टाका मी विचारलं तुम्ही नवीन आहात का जुने ते म्हणाले मी कुठला नवीन मी जुना म्हणून पॅक केला याला काय परफॉर्म केलं मस्त आणि त्याच्यात पॅडी दादाची एंट्री म्हणजे आउट ऑफ द बॉक्स क्या बात जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया सई काही म्हणायच्या आधी मला दत्तूचं खूप अभिनंदन करायचंय दत्तू तू आज समीर आणि विशाखाताईच्या बरोबरीने तुझा परफॉर्मन्स होता आणि थ्रू आउट द स्किट तू त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीने तुला त्यांच्या ताकदीने त्यांच्यासमोर उभं राहायचं होतं आणि तू ते खूप सुंदरपणे पार पाडलीस जबाबदारी फार मस्त कीप इट अप वी आर रिअली प्राऊड ऑफ यू दत्तू विशाखे सुंदर अप्रतिम नेहमीप्रमाणे एक हेल्पलेस त्रागा झालेली हेल्पलेस अशी गृहिणी तू साकारलीस खूप छान होती समीरदा खूप भारी मला शेवटचा ट्विस्ट खूप अनपेक्षित होता आणि पॅडी दादाचे खूप खूप कौतुक की तो अख्खा वेळ त्या बॉक्समध्ये बसून राहिला विथ दॅट बबल रॅप अमेझिंग आउटस्टँडिंग म्हणजे खरं तर तिकडे कोणीही चाललं असतं पॅडी दादाला यायची गरज नव्हती पण तो आला मला असं वाटतं की हे स्पिरिट आहे हास्य जत्रेचं आणि असं स्पिरिट जगात कुठेच नाही सिद्धार्थ प्रथेप्रमाणे जेव्हा समीर विशाखाचा स्किट संपतो तेव्हा मी प्रथेप्रमाणे माझं हे होतं कमाल कॉन्सेप्ट तिघांनी कमाल काम केलं सुपर क्या वाटतं दैव देते कर्म नेते अति तिथे माती अशा सगळ्या म्हणींचा अनुभव एकाच प्रसंगातून देण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत खडकपाड्याचा विकी कौशल निमेश कुलकर्णी कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याजवळच्या कात्रची प्रियदर्शनी इंदलकर सुनेया सुनेया ऐक ना इकडे बघ ना ऍक्च्युली मी तुला मुद्दाम आज इथे गार्डनमध्ये घेऊन आलो आहे सुनेया मला तू खूप आवडतेस आय लव यू तू एकदा हो बोल मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन वाटेल ते गॉड निमिष मी तुझ्याकडे त्या नजरेने कधीच नाही पाहिलं यार प्लीज यार गॉड मग एवढं काय झालं त्याच्यात आता बघ हे बघ काय कमी आहे माझ्यात सा जाऊ नको ना यार डोंट गो यार प्लीज 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 अरे ह्याला काय अर्थ आहे यार प्रत्येक मुलगी हेच बोलते ज्यांना ज्यांना मी इथे सांगितलंय ना आणून प्रत्येक मुलगी नाही रे मी ना तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलंच नाही अरे मग बघा ना त्या नजरेने मी काय गार्डन मध्ये हे शेंगदाणे खात बसायला आलोय आता एवढं बोलून पण मी शेंगदाणेच खाणार आहे मला माहिती आहे ना निमिष अरे प्रिया मला माहित होतं तू इथेच सापडशील मला नाही नाही ऍक्च्युली मी सहज येतो शेंगदाणे खायला येतो ऍक्च्युली तू बोल ना काय म्हणतेस काय काम होतं का ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचंय बर बोल ना एवढं काय बोल काल ना मी पावटे बाबांच्या ध्यानाला गेले होते पावटे बाबां अरे क्या बात आहे तर त्यांनी सांगितलं की डोळे बंद करा आणि तुमच्या सर्वात आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा मग मी करायचंय आता ते नाही नाही तर माझ्या डोळ्यासमोर ना तुझाच चेहरा आला आणि तेव्हाच मी ठरवलं मी उद्याच्या उद्या तुला हे कन्फेस करणार आणि तुला प्रपोज करणार म्हणून मी निमिष आय लव्ह यू निमिष मला तू खूप आवडतोस तुला पण मी आवडते का आपण अनेक मुलींना अनेक वेळा बोललेलं वाक्य जेव्हा एखादी मुलगीच आपल्याला बोलते तेव्हा काय रिएक्ट व्हायचं असतं
मला माहितच नाहीये काय करू मी. बोल ना. मला पटतच नाहीये तुला मी आवडतो. प्रिया तुझे बोललीस ना मला. आयुष्यात कोणी बोललं नाहीये मला. एक मुलगी पण नाही बोलली. प्रिया 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 आय लव यू. शिवाली आजच मला कळलंय. चांगलं झालं कळलं. वा वा मस्त जात. असंच मला कळलंय की तूच मला आवडतो. आय लव्ह यू निशेम. तू माझ्याशी लग्न करशील. गरजच होती जरा. निमेश बोल ना. बोल ना. थांब थांब शिवाली. ना ऍक्च्युली मी आताच निमेशला प्रपोज केलाय आणि त्याने मला हो म्हणलंय. तुला थोडासा उशीर झाला. बाय. हा काय पण ऐक ना, तो आपला विचार करेल ना. आता आपण त्याला लव्ह यू टाकला आहे ना, आणि तुझा लव्ह यू नको असेल तो रिव्हर्स मध्ये परत करेल तुला. काय निश्चिम हो ना. काय 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 ही काय बोलतीये. ही बघ ना कशी बोलतीये. हिची भाषा बघ ना. निशिमला आहे ना आपली लँग्वेज आवडते. काय हो ना निशिम. आणि तुला माहिती आहे काय, मागच्या वेळी आहे ना याने एकदा मला प्रपोज टाकला होता, पण मी तेव्हा त्याला नाही बोलले होते. तेव्हा एकदा त्याला तुला प्रपोज केलेलास. हा काय, मधल्या काळात मी बरेच असे छोटे छोटे उपक्रम राबवत होतो. मला आई सोबत माहिती नव्हतं. अचानक असं दुहेरी यश मिळणार आहे मला. म्हणजे तुला नाही आवडत आहे मी आता. असा काय करतो निशिम. तू आपल्या घरी आला होता एकदा, माझ्या पापाला भेटला आणि मग तू त्यांचा कौतुक पण केला आणि मग त्यांना तू आवडला. आवडलो. नाही निमेश, अरे तू माझ्याही घरी आला आहेस आणि माझ्याही वडिलांना तू भेटला आहेस ना, आणि त्यांनाही तू खूप आवडतोस. आणि माझे वडील PhD झालेत. याचा तुला किती अभिमान वाटतो की नाही. अर्थात हा पण कसा आहे माहिती आहे काय तुला, माझ्या पप्पाचा जो बिझनेस आहे ना त्याचा 700 कोटींचा टर्नओव्हर आहे त्याचा. निमिष बघ ना, अरे ती टर्नओव्हरला टर्निंग ओव्हर म्हणतीये. शब्द चुकतोय तिचा पण आकडा बरोबर आहे. माहितीये खूप मोठ 700 कोटींचा. आणि मी एकलुती एक पण आहे ना तिकडे. तुला तर हे महत्वाचं वाटायला लागलंय का. अगदीच तसं नाही. अरे बाबा काय म्हणालेत माहितीये का, तू फक्त मुलगा ठरव, बाकीचं सगळं ते करायला तयार आहेत. आपल्या दोघांचं लग्न ठरलं ना की ते आमच्या गावी थाटा माटात गोड हिंगलजला लग्न लावून देणार आहेत. गोड हिंगलजला लग्न. कसं आहे माहितीये काय, माझा पप्पा बोललाय आपला जो मॅरेज असणार आहे ना तो अस्टन मस्टर डॅमला लागणार आहे. घेणार आहे काय, फुल घेणार आहे तो, डोंगूर घेणार आहे, दगड घेणार आहे, झाडा घेणार आहे, पप्पा फुल घेणार आहे. ते ऍम्स्टरडॅम असेल आणि ते धरण नाहीये, शहर आहे वेगळं. हा काय ते पण घेतील पप्पा. पप्पा ना काय आहे, डाव्या पायाचा मल आहे पप्पांच्या. निशिम माझे पप्पा काय बोललाय माहिती आहे काय, म्हणजे आपलं मॅरेज होणार आहे आणि मग ते आपल्याला बुर्जी खाली पावर आहे ना एक अक्का फलोअर गिफ्ट करणार आहेत. काय तुला माहित आहे ना बुर्जी खाली पाव कुठं आहे ते. ये बाहेर गावी आया बुदायला आहे. बुदायला एक मिनिट. तुझे वडील दुबई मधल्या बुर्ज खलिफा मध्ये फ्लोर विकत घेऊन देणार आहेत. बसला ना धक्का. अग तुला ऐकून धक्का बसतोय, विचार कर माझं काय होत असेल.
मरेन ग मी मरेन असले धक्के देऊ नको एका दिवसात मला कळत नाहीये काही आणि मला माहिती आहे तुझा बाबा हे करू शकतो पण आमचं खानदान आहे ना अख्ख पूर्ण आमचं खानदान उच्च विद्या विभूषित आहे हिच्च व्हिडिओ विभीषण आहे बघ ना जरा म्हणजे फक्त पैशाकडे बघू नको जरा बघ ना उच्च विद्या विभूषितला ही हिच्चा व्हिडिओ विभीषण बोलली रे अरे तुमच्या आवडीनिवडी कशा जुळतील निमिष नाही पण अरे आपण कोण आहोत आपण आपण फेस्टिवल मूवीज वर चर्चा करतो अरे यार किती दिवस नाही केली अरे आपण लोकां केवढ्या मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स वर बोलतो एक्झॅक्टली म्हणजे अकिरा कुरोसावा वर ही काय बोलणार हा 11:15 वर मी काय बोलणार ते तर घड्याला वाजतात नाही काय 11:15 बोलली ती अकिरा कुरो नेसिम देल नको तोडू माझा सॉरी सॉरी काय झालं मी चुकून बोलून गेलो मला तुला म्हणायचं होतं की थांब 11:15 नको तिना अकिरा कुरोसावा बद्दल बोलतीये ना प्रिया खूप मोठा डिरेक्टर आहे अकिरा कुरोसावा करेक्ट तू आता माझा टकुरा नको फिरोसावा नको ना तू पंच कडे लक्ष देऊ एक दोन पंच पडले म्हणून शो पडतो का शो बघ ना तू लाईट्स बघ प्रॉपर्टी बघ 700 कोटी दिसतायत का मला निमिष अरे तू भरकटतोयस निमिष अरे तू आठव तू कोण आहेस तू कसा आहेस आणि लक्षात ठेव मनाला आवर आणि बुद्धीला सावर मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक विचारून तू कर ओव्हरटेक ओठांवर येऊ देत हृदयातले गाणे तोडू नकोस निमिष माझ्या मनाचे तराणे दिल दिए है हीरा समझ के तोड मत देना उसे खीरा समझ के मला विचार करू दे शपथ दोन दोन मुली प्रिया प्रिया तुझ्याकडे जे आहे ना ते माझ्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे पण हिच्याकडचं खूपच महत्वाचं आहे गं खूप जास्त महत्वाचं आहे सॉरी आय एम सॉरी प्रिया शिवाली I love you. ये पक्का? ये पक्का? ये अर्थव ये भाई? ये अर्थव अर्थव कौन? ये अर्थव ये भाई? कौन तुझा भाऊ है? ये अर्थव ये ना ये भाई? अरे हेलो 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 काय का विशाली बोल? ये अर्थव हाँ तूने काय बोला था? काय? तूने ना तो आप लोग दूसरा कौनसा पार्टनर ना आया है क्या? हेलो तो मी पण तुला चॅलेंज दिलेला नाही 15 मिनिटात आय लव्ह यू बोलून दाखवेल म्हणून यो बघ मला आय लव्ह यू बोलला यो बोलला तुला म्हणजे काय आय शपथ या शिवाली आपण हारलो हा तू जिंकली सॉरी हारलो ना चल मग पिक्चरला जाऊ तू याला दाखवायचं फक्त म्हणून मला प्रपोज केलंस हे तुला खराबीरा वाटलं की काय हे तू सिरियसली घेतला या मला नाही आपला कसा आहे ना ते हुशार बिशार पोरांशी आपला पटत नाही आपण बनलेलोच नाही ते बुद्धी बुद्धीचे खेळच खेळायला जमत नाही आपल्याला कसं छपरीच पाहिजे असतो बघ आपला छपरी काय अर्थ बोल विशाली चल ना बघ आता प्रिया ते तू आल्यावर इथे काहीतरी म्हणत होतीस मला ते राहून गेलं ही आली तर काय काय म्हणत होतीस तू तू ना खड्ड्यात जा आय लव खड्डा
As usual, धमाकेदार परफॉर्मन्स, झकास. बघूया हा सर असे काय म्हणतात. सिद्धार्थ, 2020 सर्वात लकीएस्ट मॅन असं आपण म्हणूया निमिष तुला, की एका टायमाला दोन दोन मुली तुझ्यावर फिदा आहेत आणि त्यात तुला स्वतःहून समोरून प्रपोज करतायत, तर त्याबद्दल तुझं विशेष कौतुक आहे. आणि हिचा मॅडनेस शिवाली, तू अकिरा कुरोसावाला 11 सव्वा 11 म्हणतेस. म्हणजे लेखक बघ, तुझ्या बाबतीत किती कॉन्फिडन्स आहे की हिला ही बोलू शकते असं त्यांनी लिहिलं यार. आणि प्रियदर्शनी, तुझ्या दिसण्यात तर गोड आहेस, तुझ्या परफॉर्मन्समध्ये पण तो गोडवा दिसत राहतो यार. लव यू मित्रांनो, कमाल आली, क्या बात आहे. सई, मला एकच नमूद करायचंय, ते म्हणजे नेहाबद्दल. नेहा, आय लव युअर स्पिरिट. म्हणजे तू कुठल्याही स्किटमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री घ्यायला कधी नाही म्हणत नाहीस, आणि जेव्हा घेतेस तेव्हा ती 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 लक्षात राहते. अमेझिंग. थँक्यू, थँक्यू. मंडळी, 31 डिसेंबरची रात्र हसत हसत साजरी करायची असेल तर हास्य जत्रेचा उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. उद्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आणणार आहोत 9 ते 11:30 टेन्शनवरचं रामबाण वॅक्सिन, महाराष्ट्राची हास्य जत्रा, चल हट 2020. आज मात्र इथेच थांबतो, भेटूया उद्या रात्री 9 वाजता. बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.